माझे नाव गणेश सिंह पटोळे, शिरपूर उपासना केंद्र बालाजी मंदिर वरचे गाव, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। मला नुकताच 3 वर्षापूर्वी एक अनुभव आला, तो म्हणजे असा की माझ्या शेतात बोरिंग जी होती तिचे पाणी संपले। तिचे पाणी संपल्यानंतर मी बापूंचा धावा केला, कारण की पाणी आहे तर शेती आहे। तर रात्री साधारणतः 11 वाजता बोरिंगची गाडी आहे आमच्या शेतात बोरिंग करायला आली। बोरिंग करायला सुरुवात झाली साधारणतः 1:30 वाजता। बापूंचा धावा केला, बापूंचा तारक मंत्र जप सुरू होता। बापूंच्या कृपा आशीर्वादाने नवीन बोरिंगला मला पाणी चांगले लागले। हे फक्त बापूंच्या, कारण की त्या काळात त्या पिरियडमध्ये आमच्या आजूबाजूच्या 8 ते 10 ठिकाणी बोरिंगा झाल्या, एकाही व्यक्तीच्या शेताच्या बोरिंगला पाणी लागले नव्हते। परंतु बापू कृपेने माझ्या शेतातल्या बोरिंगला पाणी लागले, ते बी मुबलक प्रमाणात लागले। ही बापूंची किमया म्हणावी लागेल। जसं बोरिंगला पाणी लागलं त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो। रात्री 2:45 वेळ होती। मी आणि आमचे भाऊ मोटरसायकलने साधारणतः शिरपूरपासून 26 किलोमीटर अंतरावर आमची जी काही शेती होती तिथून आम्ही शिरपूरला यायला निघालो। शेतातून निघाल्यानंतर 1.5 ते 2 किलोमीटर आलो आम्ही, माझी गाडी पंक्चर झाली। आम्ही दोघेही जण डबल शिफ्ट, रात्री 2:45 वेळ, मी बापूंचा धावा केला की रात्री 2:45 26 किलोमीटर आम्ही जायचं कसं काय, आणि एवढ्या रात्री आम्हाला पंक्चरचं दुकानही मिळणार नाही तर करायचं काय। हलकीशी माझ्या कानात एकच आवाज आला की तू तुझं गाडी चालवायचं काम सुरू ठेव, कुठं इकडे तिकडे पाहू नको, आणि जोपर्यंत तुझं घर येत नाही तोपर्यंत कुठं थांबू पण नको तू, असं माझ्या कानात मला आवाज आला। मी आमच्या भाऊंना सांगितलं, भाऊ म्हणे बा भाऊचं सायकलचं दुकान आहे। भाऊ म्हणे मी 25 वर्ष झाले या सायकलच्या दुकानात आहे, मोटरसायकलचे पंक्चर वगैरे सगळे आमच्या दुकानावर काढले जातात। जर गाडी पंक्चर झाली, आपलं गाव साधारणतः 24 किलोमीटर बाकी म्हणे, तर आपण दोघंही साधारणतः आपण इथून आपल्या घरापर्यंत जाऊच शकत नाही, असा भाऊंचा विश्वास। का तर बा ते म्हणे बा मी रात्रंदिवस या व्यवसाय दे पंक्चर गाडी एवढी चालू शकत नाही। मी भाऊंना म्हटलं बा एक विश्वास असावा करता पुरता करता हरता गुरु जैसा। म्हटलं माझ्या गुरूंचे शब्द माझ्या कानावर आले आहेत की तू फक्त तुझं गाडी चालवायचं काम सुरू ठेव आणि रस्त्यात कुठेही थांबू नको, इवन तुला पंक्चरचं दुकान तर आता भेटूच शकत नाही, आणि कोणी जरी दिसलं तरी तू गाडी न थांबवता तुझ्या घराच्या अंगणापर्यंत विन न थांबता गाडी नेतो। भाऊंचा काही विश्वास बसला नाही। मी माझ्या बापूंवर पूर्ण विश्वास होता। रात्री 2:45 वेळ होती। मी बापूंचं अखंड नामस्मरण करत, बापूंचा जप करत गाडी चालवत आलो। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझं घर 24 किलोमीटर कसं आलं मला देखील माहीत नाही। आमच्या भाऊंनी आयुष्यात पहिल्यांदा कुठंतरी परमेश्वर आहे अशी ग्वाही दिली, कारण की ते म्हणे पंक्चर गाडी एवढी चालूच शकत नाही, तिचा टायर खराब होऊन जातो, तार सोडून देते। परंतु आमच्या गाडीचे ना टायर खराब झाले ना तार सुटला, आणि आम्ही सुखरूपपणे रात्री 2:45 पंक्चर झालेली गाडी घेऊन शिरपूरच्या घरापर्यंत सुखरूप आलो। म्हणजे त्याच्या दिवशी मला बापांनी 2 साक्षात्कार दिले। म्हणजे माझ्या परिसरात 8 ते 10 बोरिंगा फेल गेल्या, माझ्या बापूंचा धावा घेऊन मी जिथं सुरुवात केली बोरिंग करायला तिथं मला मुबलक पाणी लागलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी गाडी पंक्चर झाली होती ती पंक्चर गाडी घेऊन आम्ही साधारणतः 24 किलोमीटर घरापर्यंत सुखरूपपणे आलो, आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही। ही सर्व बापूंचीच किमया म्हणावी लागेल। तरी बापूंचं असंच प्रेम आम्हा सर्वांवर कायमस्वरूपी आहे आणि ते राहीलच अशी मला ग्वाही आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित्र।